उल्वेनोड सेक्टर 17 येथे श्री रामनवमी निमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्व कार्यक्रमांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्री रामनवमी निमित्त भारतीय सामाजिक संस्थेच्या वतीनं भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला रविवारी सकाळी 10:30 रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून सुरुवात झाली. बाईक रॅली पूर्ण उल्वेनोडमध्ये फिरून शिवाजीनगर येथे मंदिरात पोहोचली. त्यानंतर 11:30 हनुमान मंदिराचं ध्वजपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, उषा देशमुख, कामिनी कोळी, किशोर पाटील, वितेश म्हात्रे, सुधीर ठाकूर, अवधेश महतो, मोर्या सिंग, शेखत काशीद, आशिष घरत, भाऊ भोईर, भाजप महिला मोर्चा उल्वेनोड उपाध्यक्ष सुजाता पाटील आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. तसंच भारतीय सामाजिक संस्थेतर्फे आयोजित बाईक रॅलीमध्ये संस्थेचे अध्यक्ष अवधेश कुमार महतो, उपाध्यक्ष विकास सिंग, राजकुमार सिंग, सचिव मनोजकुमार मौर्या, उपसचिव गौतम कुमार, सुभाष पांडे, कोषाध्यक्ष अनिमेश कुमार, राजीव रंजन, ॲडव्होकेट सुनील मौर्या, जवाहरलाल चौहान आणि संस्थेचे सदस्य जयप्रकाश सोनी, संदीप सावंत, मनोज चांगीड, राधाकृष्ण पाठक, आशिष शर्मा, विजय शंकर सिंह, गुलाब सिंह आदी उपस्थित होते. आणि आज आपण या इथे सुरुवात करत आहोत श्रीरामाच्या जन्माच्या दिवशी. ते या उभा वाशियांच्या दृष्टीनं ज्या ज्या अडीअडचणी असतील त्या दूर करायच्या, सुखसोयी निर्माण करायच्या, सण उत्सव साजरे करण्याकरता या ग्राउंडचा आपल्याला उपयोग होणार आहे. आणि त्यासाठी या रामनवमीच्या दृष्टीनं मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो की चांगल्या कार्यक्रमाला आपण खरंच सुरुवात केलेली आहे. श्रीराम प्रभू हा दुष्टांचा कल्याणकार, दिलेले वचन पाळणारा, म्हणजे एक व्यक्ती एक पत्नी आणि आदर्श राजा म्हणून ज्याचं आपण उल्लेख करतो. श्रीराम त्याची पूजा आपण का करतो? रामराज्य यावं अशी आपण अपेक्षा करतो. आज देशात कसलं राज्य आहे मला माहीत नाही, परंतु रामराज्य यावं अशी आपली प्रत्येकाची अपेक्षा असते. मोदी साहेब हे चांगल्या रीतीने त्यांचे प्रयत्न करतायत, पण त्याच्या दृष्टीनं विविध अडचणी ज्या येत असतात त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी असतात. रेल्वे रोडमध्ये आपण सर्वांनी एकजूट राहून ज्या ज्या सुखसोयी आपल्याला पाहिजे त्यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे. आज महत्त्वाचं झालंय की एक छान सुंदर ग्राउंड तयार झालंय, बसावटाला जागा झाली, विविध प्रकार मुलांचे असतील, महिलांचे असतील, तरुणांचे असतील, ते त्यांना खेळायचे असो किंवा सण करायचे असो साजरं करण्याकरता ही जागा विजय घरत, योगिता भगत आणि युवा गुंडेश सेना याचे पदाधिकारी, उत्तर भारतीय पदाधिकारी राम आणखी तुमचं तिसरी व्यक्त आहे की जय श्रीराम अनेक लोक आपल्या आहेत. त्या सर्वांच्या मदतीनं आपण हे करत आहोत. मला कल्पना आहे की लहानशा जागेत भरपूर लोक बसतोय, त्यामुळे सगळे घामाघूम झालेले आहात, पण त्या घामाघूम होण्याची परवा न करता एक देशाचा उत्कर्ष, आपला सर्वांचा उत्कर्ष ध्यानात ठेवून आपण सर्वांनी पुढं जायचं आहे. त्यावेळेला काही मेहनत करावी लागली, काहीतरी कष्ट भोगावे लागले तर आपली सर्वांची तयारी आहे, कारण आपल्या अंगात सर्वांच्या अंगात राम संचारलेला आहे.